जाता नाही सांगतो आता खूप लेट झालं. प्रत्येक ग्रुपमध्ये म्हणजे जे पण फ्रेंड्स असतात त्यांच्यासोबत आपले भरपूर प्लॅनिंग बनतात की बाबा इथं जायचं तिथं जायचं सुट्टी लागल्यावरती. आमचे पण असेच प्लॅनिंग बनायचे पण ते कधी सक्सेड होत नाही, पूर्ण होत नाही. आज पण आमचा एक प्लॅन बनला आहे तसाच, बघू कम्प्लीट होतो की नाही. बाय द वे आज आहे 30 जुलै आणि आता वाजले सकाळचे 9:30. टोटल आम्ही 4 लोक आहेत जाणारे, तर आधीच मी लेट झालो आहे. 9:00 टायमिंग होता, आता 9:30 वाजले. चला एकाला पिक करू जाता जाता. बाय द वे सेटअप भारी भेटला आहे मला. करा तुम्ही आता पुढचा व्ह्यू एन्जॉय करा. तर आता मी पोचलो इथं आदित्यच्या घराखाली. आदित्य म्हणजे उन इन्सानो मे से है जो कितना भी कुछ हो जाए तरी तो भाई लेटच येणार असा विषय त्याचा. काय ना काय त्याच्याकडे रिझन्स असतात प्रत्येक वेळेस. त्याला कॉल केलता मी, बोललाय 5-10 मिनटं थांब. तर इथं गाडी पार्क केली आम्ही या साईडला आणि इथून वरती जायचं, तिथं गाव आहे पुढे. या साईडनं आम्ही वरती चाललो आहे. काय पोरगी, हिचं नाव वेदिक आहे. दिस इज शर्मा. आणि हा, व्हॉट इज युअर नेम? मेरा नाम है आदित्य. उन इंसानों में से जो कितना भी कुछ हो जाए तरी तो भाई लेट देणार. जोसेफ ओरिनियो. ओके, तर आता आम्ही इथून इथून असं आलो आहे एवढ्यावरती. इथून असा व्ह्यू दिसतो जरासा भारी व्ह्यू आहे. वातावरण पण जरा खराब आहे, गर्मी भरपूर होत आहे. खोल आहे, विषय खोल. शर्माला पाण्याचा आवाज येतो तिथून. पुढे असं वाटतं वॉटरफॉल असणार आहे. तुला काय वाटतं वॉटरफॉल असणार आहे? कितना नेगेटिव्ह आदमी आहे भाई. छोटासा धबधबा. ओके, तर त्यासाठी आम्ही आलतो. इथे एक वॉटर फ्लॉ आहे छोटासा. आता पाऊस नसल्यामुळे कमी पाणी आहे. पुढे आता इथे जाण्याचे प्रयत्न चालू आहे आमचे. इथे जरा एक्सप्लोर द अंतिम करायचं आहे. बाकी व्ह्यू इज द Thank you.
इधर इधर छाव है उधर धूप है। छोटासा गाव आहे आणि हा मस्त असा परिसर मोठा असा भारी वाटलं येऊन। हा भिवंडीच्या ऑपोजिट साईडला म्हणजे खाडीपार जो आहे त्याच्या मागच्या साईडला आहे।